नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी गुरुमध्ये मित्रांनो परीक्षेमध्ये किंवा परीक्षेचे फॉर्म भरताना आपल्याला आपलं वय दिवसामध्ये महिन्यामध्ये विचारलं जातं तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वय कसं काढावं आता बघा हे उदाहरण आहे समजा आजची तारीख आहे वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस यामधून ही तुमची जन्मतारीख आहे अठरा पाच दोन हजार ही यामधून कशी प्रकारे आपण मायनस करून वय काढू शकतो यासाठी ट्रिक बघा आपण नेहमी बे वजाबाकी किंवा बेरीज करताना या साईडने करतो पण वय काढताना तुम्हाला या साईडनं वजाबाकी करायची आहे आता विसामधून अठरा गेले दोन राहाले बारातून पाच गेले सात राहाले आणि दोन हजार वीसमधून दोन हजार गेले म्हणजे झिरोतून झिरो गेलं झिरो दोनातून झिरो गेला दोन वीसातून वीस गेले शून्य प्रकारे म्हणजे तुमचं वय आहे दोन दिवस सात महिने वीस वर्ष आता परत एक दुसरं उदाहरण बघा हे थोडं कठीण उदाहरण आहे समजा आजची दिनांक आहे तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि तुमची जन्मतारीख आहे अकरा नऊ दोन हजार एक आता बघा तीनामधून अकरा जात नाही त्यामुळे आपल्याला इथं दिवस ॲड करावे लागतील तर ते कसे करायचे या महिन्यामधून आपल्याला एक महिना इथं ट्रान्सफर करायचा आहे म्हणजे एक महिना इथं ट्रान्सफर केल्यामुळे इथं तीस दिवस होतात प्लस तीस तीस आणि तीन तेहोतीस तेहोतीसामधून अकरा गेले म्हणजे इथं बावीस राहिले आता इथं एक उरला कारण एक महिना आपण इथं दिला होता आता परत या एकातून नऊ जात नाही म्हणून हे वर्षातला एक वर्ष इथं ट्रान्सफर करू म्हणजे दोन हजार बावीस आहे त्यामधले एक वर्ष इथं ट्रान्स्फर करू म्हणजे एक वर्ष ट्रान्सफर केल्यामुळे इथं झाले प्लस बारा एक वर्ष म्हणजे बारा महिने बारा आणि दोन चौदा चौदामधून नऊ गेले म्हणजे इथं राहतात पाच आणि दोन हजार बावीस होतं यामधून एक वर्ष आपण इथं दिलं म्हणजे बारा महिने इथं दिले त्यामुळे हे झालं दोन हजार एकवीस एका एक गेला शून्य दोनातून झिरो गेले दोन वीसातून वीस गेले शून्य हे झालं तुमचं आजच्या तारखेमध्ये वय बावीस दिवस पाच महिने वीस वर्ष आता परत एक उदाहरण बघा समजा <coughs> आजची दिनांक आहे सात मार्च दोन हजार एकवीस आणि तुमची जन्मतारीख आहे चार नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वद आता बघा या सातातून चार गेले तीन राहिले तीनातून अकरा जात नाही त्यामुळे इथलचं एक वर्ष इथं घेऊ एक वर्ष इथं घेऊ म्हणजे इथं महिने बारा होतील बारा आणि तीन झाले पंधरा पंधरामधून अकरा गेले म्हणजे इथं चार राहिले आणि दोन हजार एकवीस होते याच्यातलं एक वर्ष आपण इथं दिलं म्हणजे हे झाले दोन हजार वीस म्हणजे झिरोतून झिरो गेले झिरो बारातून नऊ गेले इथं राहिले तीन एकोणासमधून एकोणास गेले शून्य म्हणजे आजच्या तारखेत तुमचं वय आहे तीस वर्ष चार महिने तीन दिवस यासाठी फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाचा जर वजा बाकी या संख्येमधून ही संख्या जर वजा जात नसेल तर इथं इथं इथ, या महिन्यामधला इथं महिने घेताना इथं तीस दिवस घ्यायचे असतात एक महिना म्हणजे तीस दिवस म्हणजे यामधून समजा तुम्हाला महिना घ्यायचा असेल तर तीस दिवस घ्या यामधून इथं वर्ष घ्यायचं असेल तर बारा महिने घ्या म्हणजे इथं तुम्हाला जर कमी पडत असतील तर इथं एक वर्ष घेतलं म्हणजे बारा महिने इथं जर कमी पडत असेल दिवसामध्ये तर एक महिना इथलचा घेतला म्हणजे इथं तीस दिवस अशा प्रकारे तुम्ही हे वजाबाकी करून हे उत्तर आरामशीर काढू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अचूकपणे काढता येतो आणि आपलं वय आपल्याला विदाऊट कॅल्क्युलेटर काढता येणं सहज शक्य आहे आता परत एक उदाहरण बघा समजा समजा आजची दिनांक आहे दोन जानेवारी दोन हजार तेवीस आणि तुमची जन्मतारीख आहे अकरा दहा दोन हजार बघा आता दोनामधून अकरा जात नाही त्यामुळे इथलचा एक महिना इथं इतल घेतला म्हणजे हे झाले तीस दिवस एक महिना घेतल्यामुळे तीस आणि दोन झाले बत्तीस बत्तीस म्हणजे आता या दोनातून एक गेला एक राहिला आणि या तीनातून एक गेला दोन राहिले म्हणजे हे झाले एकवीस आता इथलचा महिना आपण इथं दिला त्यामुळे इथं झालं शून्य आता आपल्याला काय करायचं आहे या शून्यातून इथं जात नाही त्यामुळे आपण इथलचं वर्ष एक वर्ष इथं घेतल्यामुळे इथं झाले हे बारा महिने बारातून दहा गेले इथं राहिले दोन एक वर्ष इथं घेतलं होतं त्यामुळे हे झालं दोन हजार बावीस आता दोनातून शिरो गेले दोन राहिले दोनातून शिरो गेले दोन राहिले वीसातून वीस के केले शून्य म्हणजे आजच्या तारखेत तुमचं वय आहे एकवीस दिवस दोन महिने वीस बावीस वर्ष समजलं अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं वय अचूकपणे काढू शकता अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी ट्रिक्स बघण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही सांगा जेणेकरून कोणीही विद्यार्थी या ट्रिक्सपासून वंचित राहणार नाही Dan nyawa.